मेरा मला इरिटेट झालं होतं तेव्हा, आता मला होतंय. प्लीज मल्हार, मला स्पेस हवी आहे, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. मीरा, मीरा काय झालं बाळा? काही नाही. अरे एक 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 मिनिट, काय झालं इकडे बघ. अरे 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 रडतेस तू तर. अरे अरे पिलू, रात्रीच्या वेळेला असं रडू नये बेटा. हा काय झालं? काय एक एक मिनिट, तू आधी शांत हो, शांत हो, शांत हो. हा शांत. आणि आता मला नीट सांग, काय रडतेस तू, काय झालं? कसा बोलतो तू मला? हो मल्हार, अजून कोण? मी त्याला माझ्या जीवा भावाचा मित्र मानू, माझा बेस्ट फ्रेंड. तर त्याला काय वाटत, बेस्ट फ्रेंड आहे म्हणून तोंडाला येईल ते काही बोलेल का तू मला? बाबा मला मला इतका राग आलाय ना त्याचा. काय झालं पण, काय केलं त्याने, काय बोलला ते तर सांगशील. मी नेहाला ना माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराबद्दल सांगत होते, हा आला मध्ये आणि म्हणतो कसा, मीरा तो कुठला मुलगा आहे, काय आहे त्याचं नाव, गाव, तुला काहीतरी माहितीये का त्याच्याबद्दल? डोक्यात नुसतं आपलं खूळ घेऊन बसली आहे, मूर्खपणा करते, मूर्खपणा. स्वप्न बघणं मूर्खपण आहे बाबा, मूर्खपण आहे का? नाही नाही. आणि मला माहिती होत बाबा की त्याला ना माझ्या स्वप्नांची किंमतच नाही आहे, पण माझ्या माझ्या मनाची पण किंमत नाही आहे त्याला, हे आज कळलं मला. अहो विचारच करत नाही समोरच्याला काय वाटेल, आपण कसं बोलतोय. त्याने ना मला ओळखलंच नाहीये बाबा, बेस्ट फ्रेंड म्हण. ऍक्च्युली माझं चुकलं, मीच मूर्खपणा केला. अच्छा, म्हणजे यावरून तुम्हा दोघांचं भांडण झालं? भांडले नाही, तो बोलला मला. असं कधी कधी मित्रांमध्ये बोलतात, आता नाही. म्हणजे बेस्ट फ्रेंड तर दूर, मल्हार माझा मित्र नाही, संपली मैत्री आमची, तोंड सुद्धा बघणार नाही मी या जन्मात. म्हणजे उद्यापासून कामावर जाणार बंद आहे म्हणजे? का कामाला जाणार मी असं का म्हणताय? तिथे गेल्यावर तोंड तर दिसणार ना त्याच, म्हणजे सलून मध्ये तर आरसे आहेत. सॉरी, मी मित्र म्हणून बघणार नाही आता मल्हारकडे. बघणं काय, मी त्याच्या बाईकवर बसणार नाहीये, त्याच्या घरी जाणार नाही, आपल्या घरी त्याला येऊ देणार नाही. मी कलिक म्हणून पण बघणार नाही त्याच्याकडे, कुणीच नाहीये तो माझा. काय बेटा, कामाच्या ठिकाणी आता एकत्र काम करतो म्हणून बोलणं तर होणारच की थोडंफार. का माझ्या सलॉन मध्ये एक स्टीम मशीन आहे अशी कोपऱ्यात, आपण काय बोलतो का स्टीम मशीनशी? बोलतो का? नाही नाही, त्याच्याशी कोण बोलणार. बस मग मल्हार ना स्टीम मशीन आहे आता माझ्यासाठी, बघणार पण नाही मी त्याच्याकडे, माझं काही अडत नाही त्याच्याशिवाय, गेला उडत. मी काय मी जगू शकते त्याच्याशिवाय. आणि खबरदार बाबा, मी काय केलं आता? खबरदार, आता जर तुम्ही मल्हारचा विषय काढून माझ्याशी बोललात ना, तर मी तुमच्याशी पण बोलणार नाही. बापरे, नाही मी काय बोलेन त्याला, मूर्ख मुलगा माझ्या मुलीला असं बोलतो म्हणजे. एकंदरीत बराच क्रम झालेला आहे मामला. मी काय म्हणतो बाळा, तू ना आता थंड पाण्याने तोंड हातपाय धु, स्वच्छ, तुला फ्रेश वाटेल, बरं वाटेल. चला 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 चला, उठा 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 उठा. असं बोलतो म्हणजे काय, मी काय बोलू त्याला? आपण ना त्याचं घर उन्हात बांधू,
माझ्या बाळाला असं बोलतो कोणी बाळाला तू आई आज उद्यामध्ये ना भाऊजींना सांगून लगेच आपण बघायचा कार्यक्रम करून घेऊ हा अहो म्हणजे कसं एकमेकांना ते पसंत पडले ना की नंतर मला पुढच्या गोष्टी करायला बऱ्या ना नाही का जरा शांत हो हळूहळू सावकाश जरा किती घाई तुला मला घरी तर येऊ दे ते बघा आलेच भाऊजी भाऊजी मला तुम्ही हा नाही काय रे एवढा काय दमलास चालत आलास की काय बस नाही आलोय का गाडी बंद पडली का गाडी नाही डोकं बंद पडलंय माझं अरे का भाऊजींचा मूड काहीतरी भलताच दिसतोय पुन्हा भांडला वाटत बहुतेक खूपच वाजलाय भांडण फारच मनाला लागलेलं दिसतंय भाऊजींच्या चांगले सर्च असू दे चालू दे चालू दे यातच तर फायदा आहे आमचा चाय पिल्लू बरं ना आता बाबा प्लीज त्याला डिफेंड करू मी खात्याला डिफेंड करू तुला वाईट वाटलं मी समजू शकतो पण काय बाळा आपली माणसं असतात तेव्हाच माणसं असं बोलतात ना खूप लागत बाबा तसं नाहीये ती आपली असतात म्हणूनच एवढं बोलू शकतात तसं हाताने बोलला गेलो नाही फक्त बोलला नाही तो त्याला ना मला दिवसायचं होतं हर्ट करायचं होतं म्हणून मुद्दाम बोललाय तो नाही मला हे बरोबर वाटत नाही मल्हारला काय आज ओळखत नाही मी चांगला मुलगा आहे तो चुकून एखादं वाक्य बोलून गेलाच पण खरं सांगू बेटा तो जे बोलला ते 100% चुकीचंच आहे असंही आपण नाही म्हणू शकत ना बाबा ओ म्हणजे काय मला सांग आता कोण तो तुझा तो मुलगा आहे तुला माहितीये तो कोण आहे त्याचे आई बाबा कोण आहेत तो मुलगा करतो काय त्याचा नोकरी धंदा काय कुठे असतो मग बेटा ज्या माणसांबद्दल आपल्याला काहीच माहित नाही त्याच्याशी संबंधित अशी स्वप्न पाहणं आणि त्याच्यातच वाहून जाणं बरोबर आहे का मला सांग बर काय चुकलं मल्हारचं एक मिनिट आता उद्या आपल्याला कळलं की तो पोरगा आहे क्रिमिनल आहे बाबा किंवा आखी फॅमिलीच क्रिमिनल आहे काय करणार होतो आपण आपल्याला माहितीच नाही ना त्या लोकांबद्दल पण मल्हारला मी माहितीये ना तूच बोललीस बरं म्हणूनच म्हणतोय तो तुला बोलतच नव्हता मलाच बोलला तो त्या मुलाच्या मागे मोठी गाडी नसून सायकल असते तर तू काय केलं असतस मीरा असा प्रश्न होता त्याचा मान्य आहे मला श्रीमंत नवरा हवाय म्हणून कधी कोणाच्याही मागे नाही ना जाणार आणि ते कस आहे माहितीये बाबा कधी कधी असं पाहता क्षणी असं आतून क्लिक होत ना आपल्याला सिक्स सेन्स असतो आपलं मन आपल्याला सांगत हाच तो असंच काहीतरी झालं बाबा मला आवडला तो आणि माझं मन सांगतंय हो मला की तो नाहीये क्रिमिनल राक्षस नाहीये तो बरोबर असेलही ना तसं पण आपल्याला माहिती नाहीये काहीच त्यांच्याबद्दल हे तर वास्तव आहे की नाही बेटा मग तो क्रिमिनल आहे हे पण माहित नाहीये ना आपल्याला बरोबर आहे तसंही असू शकतो एक्झॅक्टली माहिती नसताना कशाला बोलायचं मला ओळखतो का त्याला नाही ना बाबा मला जितकं माहिती नाहीये ना तितकंच मल्हारला पण माहित नाहीये पण तरीही त्याला बोलायचं असत आणि खर तर त्याचा मुद्दा तो नव्हताच मी होते माझ्यावर चिडला तू काहीही कारण नसताना
मल्हार सायको आहे. मी खुश असेल तर मग मल्हारचं कामच काय ना माझ्या आयुष्यात. त्यामुळे मल्हारला ना मी सतत रडायला हवी आहे, कशाची तरी वाढ बघायला हवी. पण जे मग काय येणार फिलॉसॉफर बनून, आणि मग मला सांगणार डॉक्टर हो, शिक्षण पूर्ण कर. माझा नवरा आला तर मग याचं स्थान काय राहील माझ्या आयुष्यात, हा काही कळत नाही का बाबा? असे मित्र असण्यापेक्षा शत्रू काय माहिती. आगीत तेल ओतो नुसतं. मीरा जास्त झालं आता, काय बोलतेस बेटा, कळतंय तुला? छोटासा राग त्याच्याबद्दल मनात काय आला म्हणून एवढं बोलशील काही? आता मित्र ना तो तुझा इतक्या वर्षापासूनचा जीवभावाचा, एक छोटस भांडण झालं म्हणून इतकं रागवशील त्याच्यावर? हे बरोबर नाही बेटा. काय होईल माहिती का, उद्या तुमचं भांडण मिटलं, तुझा राग शांत झाला, तुलाच खूप वाईट वाटणार आहे कि मी असं बोलले आणि ते हे म्हणणार ना का बोलले मी असं वाटत राहणार आहे तुला, माहितीये. अरे मी काय तुम्हा दोघांना ओळखत नाही का? तुमचं ना एकमेकांशिवाय पान हलत नाही. आता असं होणार नाही. जे अरे ए बेटा, मल्हार खूप चांगला मुलगा आहे आणि त्याला तुझी खरंच काळजी आहे, त्या काळजीपोटी हे सगळं बोलतोय तो. त्यामुळे आता तू मी हे भांडण ताणू नकोस जास्ती आणि बोल त्याच्याशी व्यवस्थित. ते मला नाही जमणार. मीरा मी असं बोलायला नको होत तिला. आई मल्हार तू कधीच कोणाचं मन दुखवत नाहीस, मग ती तुझ्या इतकी जवळची आहे, इतकी प्रिय आहे, तिचं का बरं मन दुखावलं असेल? करेक्ट आहे, ती ती माझ्या जवळची आहे ना म्हणूनच झालं असेल कदाचित. खूप जवळचं नातं असलं ना की माणसं एकमेकांना दुखावतात, हर्ट करतात, पण ते नातं जर खरं असलं ना तर ते माफही करतात. तू नको, तू नको टेन्शन घेऊ. तिच्या मनाला खूप लागलंय ते. मग का बोलायचं तिला एवढं? मूर्ख आहे मी, कारण बोललो चुकू नाही. आता हे बघ, तुला तो मुलगा आवडला नाहीये का? आई नाही आवडलाय तो मुलगा, लफंगा आहे तो मुलगा, छपरी मंद कॅटेगरी. बाई एवढा लांब उभं राहून तुला हे सगळं कळलं? कळत का आई आपल्याला? कळायला अक्कल लागते ना. पण ती कुठे अक्कल आपल्याकडे? मीराकडे, मीराकडे. जाऊ दे, मला बोलायचं नाही आई त्याच्याबद्दल काही, सोड. बर तू 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 आधी शांत हो बर मला. इथे बघ, हे बघ, हे बघ, तू माझ्याशी बोलू शकतोस, सांग बर मला. आई तो मुलगा नाही ना प्लीज. अरे पण तिला आवडलाय ना तो. आई का आवडावा आपण तो? पण तुला काय माहिती आहे त्याच्याबद्दल? नुसता आपला एक तरुण मुलगा, त्याची मोठी गाडी, झालं, मिळाला आम्हाला आमचा राजकुमार. आई नातं का ह्या गोष्टींवर निर्माण होतं का ग? तो माणूस म्हणून काय, त्याचा स्वभाव काय, त्याच्या आवडी निवडी काय, त्याचं मन काय, माहिती असायला हवं की नाही? हा त्याला बघितल्यापासून नुसती हवेत तरंगती, पण नुसतं बघितलंय, भेटली पण नाहीये त्याला. ती आणि ती ती नेहा ती तर डोक्यातच गेली आहे माझ्या. चवी चवीने त्या ढ मुलाची चर्चा करत बस. बर मी मी किती वेळ ऐकायचं आई, किती वेळ ऐकायचं, काही लिमिट असतं की नाही? डोकं आउट झालं माझं आई. अरे पण तू काय एवढं बोललास तिला? बर आई चुकलं माझं, मी बोललो तिला, पण तिने असं कुणासाठी वेळपिस होणं मला आवडलेलं नाही. आणि झाली आहे ती वेळीपिशी, तिला दुसरं काही सुचत नाही. सतत तेच तेच. पण काय काय असते राजकुमार, काय असतं? हा काही नाही, आपलं सतत तेच राजकुमार, राजकुमार, राजकुमार. अरे पण तुला माहितीये का तो कोण आहे, काय काही माहित नाही. बावळण्यासारखी सतत सतत बडबड करत असते, सतत बडबड करत असते. आई मला तिला हर्ट करायचं नव्हतं, मी तिला चांगल्या भाषेत सुद्धा सांगू शकलो असतो, पण मी अजिबात चुकलेलो नाही. बर बर ठीक, तिचं चुकलंय असं तुला वाटतंय? 100%. मग तू तुझी चूक मान्य कर. मी करतोच मान्य. मग तुझ्या चुकीची माफी माग ना. आणि मग तिचं चुकीचं काय? अरे तिला जेव्हा कळेल की तिचं चुकलंय तेव्हा ती माफी मागेल. आणि तिला कळलीच नाही तिची चूक तर? अरे तू तुझ्या चुकीची जबाबदारी घे ना, तिच्या चुकीचं तुला काय आहे? मल्हार आधी जेवून घेतोस का? मी जेवण गरम करते. हा उगाच मीराचा राग अन्नावर काढणार. ओके चुकलंय, चला ये. मी चुकलेलं नाही आहे.
सॉरी. सॉरी म्हणतोय बोलताना कळत नव्हतं. एवढा ऍटिट्यूड नको दाखवू. म्हणतोय ना सॉरी. सॉरी म्हणून उपकार करत नाहीयेस माझ्यावर. मग तू माफ करून उपकार कर माझ्यावर. तुम्हाला दुखवून केले ना उपकार माझ्यावर. मीरा किती ताणणार आहेस यार. मी ताणलं नाही, ताणून तू तोडलंस मला. किती वेळा माफी मागू, बोल ना आता. मला नाही बोलायचंय तुझ्याशी, जा तू. ओके नको बोलू. मी रिक्वेस्ट करणार नाहीये तुला बोल म्हणून. गेला सोड. मेघा चल झोप आता. तू जा कधी. स्वतःच झालं की झालं ना. मेघा ग वाजलेत किती बघ. जा ग बोर नको करूस. झोपायला चल. किती वेळ गेम खेळणार आहेस अजून. मल्हारचा राग माझ्यावर नको काढू. जा त्याचं नाव काढू नकोस. मला माहितीये तुमचं भांडण झालंय. त्याचा काही संबंध नाही. अगं ती मीरा त्यांची घट्ट मैत्रीण आहे ना. पण तुझा पायगुण बघ. आज तू आलीस आणि त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. अगं मला तर खूप आनंद झालाय. कसली आगाऊ आहे ती. ती उढा ऍटिट्यूड आहे तिला माहितीये. तर काय पार्लरमध्ये फालतू नेलाड करणारी पोरगी. हे पण प्रार्थना कर हे भांडण असंच कंटिन्यू राहू दे. अगं वाद शिगेला पोचले तर आपल्यासाठी चांगलंच आहे. वरदा तू. मी मदत करू काही. मीरा मीरा चल निघूया. अरे मल्हार ये बड़ा बस. नहीं नहीं ठीक है. बर मीरा. हे मीरा मल्हार आला बेटा. आवरलं का तुझं. मी नाही बोलवलंय त्याला. पण मी रोज येतो बाईक घेऊन. हो का. येत असेल ना रोज. पण आज नेहमी सारखं नाही. अरे तूच म्हणालास ना मोठ्या गाड्यांची आवड आहे मला. पण तुझी गाडी आहे का मोठी. हे बाळा का वाद घालतेस. नाही वाद वगैरे नाही आहे बाबा. आज मी जाणारच आहे मोठ्या गाडीत, एकदम महागड्या गाडीत. काय आहे मला सोस आहे ना मोठ्या गाड्यांचा. मोठी गाडी. हो मोठी आणि महागडी गाडी जी कुणालाही परवडणार नाही अशी. अशी अशी कोणती मोठी गाडी तुला नाही देणार आहे. येते रोज येते मोठी गाडी. पण काय मी याच्या छोट्या बाईकवर बसते ना. मीरा अशी कुठली मोठी गाडी येते का तुला रोज घ्यायला. बस आजपासून रोज मी बसनी जाणार. सो प्लीज मला घ्यायला याचे कष्ट घेऊ नकोस. ओ पण आज वाट वाकडी करून घ्यावंच लागलं नाही का. सो सॉरी मल्हार सर तुम्हाला इतके कष्ट घ्यावे लागले. पण आजपासून माझी मी बसने जाणार आहे. सो प्लीज मला घ्यायला येऊ नका. येते बाबा. या नादात दबा राहिला माझा. थोडा वेळ आरा आपोआप खाली ये. माहितीये काका मॅड येते. कोण मॅड. कोण मॅड. कोणी नाही. कोण रे. कोण नाही. तूच असशील मॅड. तू कशी काय आली थोडं सकाळ सकाळ. आयो मीच म्हटलं तिला. म्हटलं चल घरी जरा घरातली गणित समजून घे. चहा घेशील ना. मी करते चहा. अगं नको मी करते. नाही
क्लास चहा करते वरू एकदम भारी काय ग पाहुणी ती तिला कशाला करायला सांगायचा चहा आई ओ काय झालं काम केलं तर उलट मी तर म्हणते करू देत तिला काम आपल्या घरातल्या सगळ्यांच्या सवयी कळायला हव्यात ना तिला वेळेत म्हणजे कुणाला किती वाजता चहा लागतो कुणाला किती वाजता नाश्ता लागतो कुणाचं काय कसं पथ्य पाणी आहे सगळं कसं व्यवस्थित आणि वेळेत कळायला हवं हा संसार करणं काही सोपं असतं का सांगा बरं तू खा उगाच तिला टेन्शन देतेस हे बघ वरदा आई चला अगं चला आई बसा तुम्ही चहा घेऊन येतो बस अरे सासू किती भारी आहे ग तुझी हो ना वरू ती आता तुझी सासू व्हायला हवी म्हणून तुलाही प्रयत्न करावे लागणार आहेत हो हे बघ तू जे सांगशील ते मी सगळं करेन पण मल्हारच त्यांचं टेन्शन घेऊ नको तू माझ्या सासूला एकदा बाटलीत उतरवलंस ना हे झालं मग तू या घरात चूर म्हणून आलीस असं समज ए पण कसं काय म्हणजे आईची परवानगी मिळाली की झालं आमचे भाऊजी आईच्या शब्दाबाहेर नाहीत भाऊजी म्हणजे कसे मातृभक्त तुम्ही एकटेच मीरा कुठे मागून येते का नाही ती नाही आली माझ्यासोबत काय झालं तुला म्हणजे का नाही आली माहित नाही काय झालं का तुला का रे देवा म्हणजे कालचं अजून चालूच आहे तुमचं हो तू काय झालंय पण तू एवढी का पॅनिक आहेस नेमकी आज नेलाडची क्लायंट 10 वाजताच येऊन बसली मॅम ना कळलं तर कधी येणार आहे ती येणार आहे ना कधी पोहोचणार अगं ती निघालीये बसने माझ्या आधीच निघालीये काय बसने कधी पोहोचणार ती एकतर क्लायंट कधीच येऊन बसलीये त्यांना खूप घाई आहे मी त्यांना कॉफी देऊन कस बस थांबवलंय पण मॅम ना कळलं तर मीरावर खूप चिडतील त्या शांत हो शांत हो तू आधी मीराला फोन कर ती माझा फोन उचलणार नाही तू कर तिला पटकन फोन कर हो हो चालेल करते अहो तुम्ही प्लीज क्लायंट कडे लक्ष द्या हा मी बघतो तू मीराला फोन कर काही लागलं तर मला सांग ठीक आहे मी आहे हा एक मिनिट पुढे जाऊ द्या एक मिनिट थँक्यू हा नेहा बोल मीरा कुठे आहेस तू अगं मी बसमध्ये अजून बसमध्ये आहेस अगं कधी पोहोचणार तू अजून 15 मिनिटं लागतील ग खूप ट्रॅफिक आहे 15 मिनिटं तू मल्हार बरोबर का नाही आलीस कोण मल्हार मीरा प्लीज मी कुठल्याही मल्हारला वगैरे नाही ओळखत मॅम ना ओळखतेस ना हो का त्या आल्याय आणि कधी नव्हे ते तुझे नेलाडचे क्लायंट सुद्धा आली आता तमाशा होणार काय सांगते सगळं मॅम आणि क्लायंट एकत्र बरं थांब मी काम करते मी येते लगेच तू बसमधून उतर आणि ऑटोने ये लगेच ऑटो नाही बरं चल मी बघते चल बाय हा एक मिनिट सॉरी एक मिनिट ताई
काय झालं? ट्रॅफिक मध्ये अडकली, वेळ लागेल तिला. आता क्लायंटची कॉफी संपल्यानंतर पेशन्स पण संपतील. मॅम मीराला खूप ओरडणार आहेत. मॅड आहे उगाच शहाणपणा. ऐका ना, तुम्ही करा ना काहीतरी. बघतो. हॅलो मॅम. हाय, ते मी नेल आर्ट साठी आले होते. येस येस मॅम, माहिती आहे मला. ऍक्च्युली मी तुम्हाला आज आमच्या सॅलॉनची ऑफर सांगायला आलो होतो. ऑफर? येस मॅम. ऍक्च्युली आज आमच्या सॅलॉनमध्ये आम्ही सगळ्यांना फ्री हेअर स्पा देणार आहोत. फ्री? येस मॅम, ऍब्सोल्युटली फ्री हेअर स्पा. येस, अर्धा तास. पण माझं नेल आर्ट? ते नंतर करा. मी हेअर स्पा नंतर करू का? नाही ना मॅम, मग स्पाला नंतर खूप गर्दी होते. आता कोणी नाहीये, करून घ्या ना. आणि मॅम तुमचे केस एवढे छान आहेत, लांब आहेत, मेंटेन पण केले पाहिजेत ना, स्मूथ होतील तुमचे केस. मॅम हा आमचा बेस्ट हेअर स्टायलिस्ट आहे, खूप भारी काम करतात हे. नाही आमचा स्टाफ आहे म्हणून नाही सांगत आहे, पण खरंच खूप सुंदर हेअर ट्रीटमेंट करतात हे. आणि तुम्हाला एक प्लस पॉइंट सांगू का, खूप इंटरेस्टिंग आहे. हे हेअरस्टाईल बघून त्याची पर्सनॅलिटी कशी आहे हे सांगतात. ओ दॅट्स इंटरेस्टिंग. ठीक आहे चालेल, करूया. थँक्यू. तुम्ही कशाला, मीच थँक्यू. चला मॅम. किती झाले? 97 रुपये झाले. मीटर मध्ये तर 77 आहेत. हो मॅडम, मी घरी चाललो होतो, तुमच्यासाठी मी इथपर्यंत आलोय. हो मग? मग म्हणजे आहो, तुमच्यासाठी इथपर्यंत आलोय मी, तुमच्यासाठी 20 रुपये जास्त द्या. हे बोलणं झालं नव्हतं आपलं. मग आता बोलतोय ना तुम्हाला. मी तुम्हाला नाही म्हटलं होतं की नाही, तुम्ही मला रिक्वेस्ट केली म्हणून मी इथपर्यंत आलो. आहो पण 20 रुपयाचं काही बोलणं झालं नव्हतं आपलं. मग आता झालंय असं समजून द्या. मी काय लुटे मॅडम, प्लीज मला माझे पैसे द्या, मला जाऊ दे. अहो सुट्टे द्या. सुट्टे पैसे मी देऊ तुम्हाला. ठीक आहे तुम्हीच द्या, द्या पैसे. अहो पण उशीर होतोय, माझा वेळ नकाना वाया घालवू मॅडम, मला जाऊ द्या ना. पाऊस पाणी फक्त तुम्हालाच, आम्हाला नाही. एक तर तेवढे पैसे झाले पण नाहीयेत, आणि मी सकाळी सकाळी वेळ घालवते तुमचा. एक काम करा, द्या 100 रुपये द्या, मी तुम्हाला 2 रुपये सोडते. आता कुठून आले पैसे? मॅडम सकाळी सकाळी धंद्याची खोटी नका करू, मला जाऊ द्या. सकाळी सकाळी तुम्ही बेकायदेशीर भागलेलं चालतं. म्हणजे काय? म्हणजे आम्हाला घाई असते म्हणून तुम्ही जास्त पैसे आकारणार का आमच्याकडून? ओ मॅडम काय पण बोलू नका. नाही नाही काही नाही बोलू नका तुम्ही. आम्हाला घाईची वेळ असते म्हणून आम्ही जास्त पैसे देऊन रिक्षा करतो, तर तुम्ही आता जास्त पैसे लावून लुटणार का आम्हाला? काय भाषण देत आहे मॅडम तुम्ही, काय भारी भाषण देत आहे. एक काम करा, मला भाषण कमी द्या आणि माझे मला पैसे द्या, जाऊ द्या. ठीक आहे अजून 5 रुपये. हो 97 रुपये झाले, 97 रुपये. आणि एवढ्यावर तुम्ही मला भाषण दिले ना, त्याचे 100 रुपये मला द्या. काही धाड लागलेलं नाहीये पैशाचं. इकडे 80 झालेत मीटरवर.
80 दिसतात ना, मग आता 110 रुपये चला. मीटरवर जेवढे आहेत तेवढेच दिलेत, कळलं ना? फसलो मी. हे तुमचं पैसे का? राहू नकोच मला. जाऊ दादा, तुमच्या कष्टाचे पैसे घेऊन मी काय करू? हे घ्या पैसे तुम्ही, पण कायद्याने वागा. कायद्यांचं वागतो कशाला एवढं भाषण देताय मग? आणि अडचण आहे म्हणून असं लुटू नका प्लीज. मला आणि सांगायला डोकं खाल्लं बाबा माझं. नेल आर्ट आहे ना? हो, पण ते नेल आर्ट करणाऱ्या मॅम, नेल आर्ट साठी आलेल्या क्लायंटची आपण हेअर ट्रीटमेंट केली तरी चालेल ना? अशो, वाय नॉट. आणि हा तर आमचा बेस्ट स्टायलिस्ट आहे. हो, ते कळलं मला. थँक्यू मॅम. तुम्हाला चहा कॉफी काही सांगू? कॉफी घेतली मी. थँक्यू. वनमोर राव अजून एकदा. मग कॉफी नको, ग्रीन टी चालेल. शुअर, मी पाठवते. ओके, थँक्यू. मल्हार, कॅरी ऑन. मॅम, मी एक मिनिटात आलो. ठीक आहेस ना? हो, पाणी पी. थँक्यू नेहा, मी ठीक आहे. मी तू जा, मी सांभाळते. नेहा टिश्यू घेऊन ये. कसं आहे ना मीरा, माझे सगळे क्लायंट्स हाय प्रोफाईल असतात. अशा घामेजलेल्या अंगाने सर्व्हिस दिलीस ना तर कंप्लेंट्स येते. टिश्यू दे. आय सेड टिश्यू दे. Thank you.
काय एवढ्या अशा फेऱ्या काय मारत आहे? काय वरांड्यातल्या फरशा मोजायचं काम दिलंय का? नाही हो. बर मग मग मला ना असं वाटतंय की वैशू जरा घाई करते. कसली? तिच्या बहिणीला घरात आणायची. नाही म्हणजे अहो वर्धा आली आहे ना सकाळी. बरं मग येऊ दे की. तर काय झालं? तिच्याच बहिणीचं घर आहे. नाही नाही येऊ दे तिला, त्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये माझं. पण सुनेची बहीण म्हणून येऊ दे ना, आपण स्वागत करू तिचं. भावी सून म्हणून याची घाई करते म्हणजे वैशू ना गृहित धरते सगळ्या गोष्टी. आता मला मल्हारशी नको का ती बोलायला? त्याच्याशी काय बोलायचंय? बायकांचे केस कापणार तू? तुम्ही उठता बसता असं त्याला बोलत जाऊ नका. त्याच्या मनाला लागतं. लागू दे. त्याच्या मनाला लागावं म्हणूनच बोलतोय मी हे. त्याच्या मनाला लागेल आणि तो हे काम सोडेल ना तेव्हाच मला जरा बरं वाटेल. काय काम आहे काय? आतापर्यंत सोडलं नाही त्याने, आता सोडणार आहे का? हो ना. मग मी सुद्धा माझं काम अजिबात सोडणार नाही. माझ्या जीवात जीव असेपर्यंत त्यानं हे काम सोडावं म्हणून मी प्रयत्न करत राहणारच. अगं आपला मुलगा आहे तो, हुशार आहे. आणि मला विश्वास आहे ज्या कामामध्ये हात घालेल ना त्याचं सोनं करेल बघतो. बायकांचे केस कापायची औदस याला कुठनं आठवली ना हेच मला काही कळत नाही. आणि तू त्याला प्रोत्साहन देणारी? हे बघा मला वाटतं तू सतत आनंदी असला पाहिजे. बायकांचे केस कापण्यामध्ये कसला आलाय आनंद? त्याला आनंद मिळतोय आणि तुमच्या काय जीवनाचं सार्थक होतंय. चिडू नका ना. चिडू नका काय, मी चिडणारच. हा कुठल्या मुहूर्तावर जन्माला आलेत ना हे तुमचे बाळराजे मला खरंच काही समजत नाहीये. म्हणजे दुसऱ्याचं काही ऐकायचं नाही, स्वतःचा मुद्दा धरून ठेवायचा, स्वतःच खरं करायचं, दुसऱ्याचं काही ऐकायचं नाही. एक एक खोर आडमुठ्या स्वभावाचा माणूस आहे. कुठून आलंय ना हे सगळं त्याच्यामध्ये मला काही कळत नाही. मला माहितीये कुठून आलाय हा स्वभाव. तुला माझ्याकडे बघू नको, माझ्याकडे बघायचं नाही. हा मी अशा स्वभावाचा अजिबात नाहीये. मी फ्लेक्झिबल आहे, मी कायम दुसऱ्याचं ऐकतो, दुसऱ्याच्या मतांचा मी आदर करतो, मी आपलं म्हणणं पुढे नाही करत. मी हसायला काय झालं ग तुला? मी काय विनोद सांगितला का? मी सगळं सिरियसलीच बोलतोय. आई बाबा तुमच्यासाठी आळूवड्या बनवल्यात. बाबा तुम्हाला आवडतात ना? वाव इतका सुंदर हेअर स्पा मी पहिल्यांदा केला. थँक्यू सो मच. मला ग्लॅड मॅम. एक सेकंड मॅम. नको प्लीज घ्या नाहीतर मला वाईट वाटेल. थँक्यू. मॅम कशी वाटली सर्विस? खूप छान. मल्हारच्या हातात खरंच जादू आहे. इथून पुढे मी स्पासाठी इथेच येत जाईल. खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू सो मच. ते नेल आर्ट रेडी आहे बाहेर सगळं. या ना प्लीज. नेल आर्ट वाली मुलगी तुम्हाला अटेंड करेल. ओके थँक्यू. सी यू नेक्स्ट टाइम मॅम. कितीची सर्विस होती? माझ्यावर आहे. का फ्री मध्ये होती का? फ्री नाही मॅम, मी पे करणार आहे त्याचे. तू का पे करणार आहेस? माझं देणं आहे. देणं कसलं? पर्सनल. अरे पण किती झाले? 2800 प्लस टॅक्सेस. ओके पण तू का पे करणार आहेस? मॅम मी त्यांना सांगितलं हेअर ट्रीटमेंट घ्यायला. त्या हेअरसाठी आल्या नव्हत्या, त्या नेल आर्ट साठी आल्या होत्या. ओके पण मग पैसे मल्हार तू का पे करतोय? मल्हार मल्हार ऐक मल्हार.
हा असं फुकट करू लागला तर दिवाळा निघेल माझं. काय कारण असेल यांनी पैसे द्यायचे? मीराची कोणी मैत्रीण आहे का ती? मी बसले होते नेलार्ट साठी, मग तुमचा स्टायलिस्टच म्हणाला की हेअर स्पा करून घ्या. बरं झालं करून घेतलं. ए भारी आहे यार तो. त्याने ना मला माझ्या केसांवरून माझ्या पर्सनॅलिटी बद्दल सांगितलं. छान आहे ते. त्याचं नाव विसरले. मल्हार आमच्या सलोनचा बेस्ट हेअर स्टाईलिस्ट आहे. हा राईट मल्हार. पैसेही नाही घेतले त्याने, फ्री ट्रीटमेंट आहे म्हणाला. मल्हारनी पैसे दिले का? केलं असेल त्यांनी असं? तुझ्यासाठी जे केलं ते काहीच नाहीये मीरा, याहून जास्त करायचंय मला.